उद्धव ठाकरे ने राजीनामा दिल्याने आता फडणवीसांच्याच हस्ते आषाढीला विठ्ठलाची महापूजा होणार हे स्पष्ट झाले. येत्या 10 तारखेला आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पहाटे फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करतील. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केलेली होती की देवेंद्र फडणवीस हेच आता विठ्ठलाच्या महापूजेसाठी यावेत, तसंच होताना दिसतंय. यानंतर बघूया पुढची एक बातमी. एकनाथ शिंदे आणि इतर बंडखोर आमदार काल रात्री 10 सुमारास गोव्यामध्ये पोहोचले. गोव्यातील ताज हॉटेलमध्ये ते मुक्कामी आहेत. आज दुपारी 12 सुमारास त्यांची महत्वाची बैठक होणार आहे. बैठकीमध्ये भाजपकडून यापूर्वी चर्चा झालेल्या मंत्रिपदाबाबत आमदारांमध्ये चर्चा होणार आहे. त्यासोबतच मंत्रिपद महामंडळ यामध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सर्वाधिक न्याय दिला जाणार आहे. दरम्यान या बैठकीची वेळ मुंबईतील भाजपच्या तयारीवरून ठरणार आहे. थेट शपथविधीला हे सगळे आमदार येणार आहेत आणि त्यानंतर त्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेल ताजमध्ये केली जाईल. त्या ठिकाणी आधीच भाजपच्या सगळ्या आमदारांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.